विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदला, राज्यपाल रमेश बैस यांच्या सरकारला सूचना. तुळजाभवानीचे शिवकालीन दागिने चोरीला, चौकशी समितीच्या अहवालातली धक्कादायक माहिती झी 24 तासच्या हाती. राज्यातल्या शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी जमवली कोट्यवधींची माया, पुणे एसीबीच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, तुकाराम सुपेंसह 3 शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. पक्ष फुटू नये म्हणून पुण्यात चोरडे यांच्या घरी पवार, अजित पवारांची भेट, काका पुतण्याच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच जयंत पाटलांचा झी 24 तासवर एक्सक्लुसिव्ह गौप्यस्फोट. सगळेच मराठा कुणबी होत आहेत, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळांचा दावा, ओबीसी आयोगाचाही मराठा आयोग झाल्याचं विधान. आणि उद्यापासून नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारची अग्निपरीक्षा, आरक्षण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं विरोधक घेरणार, सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन 5. आणि विदर्भ मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, अवकाळीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी संकटात. भंडाऱ्याची उधळण म्हणजे